नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. आता आपण बातम्या विस्तारानं पाहणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असं म्हटलेलं आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी. लोकसभेमध्ये ही मागणी केली आहे. राज्याच्या प्रस्तावाला केंद्रानं तत्काळ परवानगी द्यावी असं देखील सुळेंनी म्हटलेलं आहे. सध्या अवकाळी आणि दुष्काळीमुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत आणि त्याच्यामुळे तत्काळ त्यांना मदत दिली जावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. पूरा क्लाइमेट चेंज का मैनेजमेंट करके एक्सपर्टीज करके आगे की किसान कैसा काम करे इसके भी बड़ा इंटरवेंशन केंद्र सरकार को करना पड़ेगा, क्योंकि महाराष्ट्र के हर किसान जो मेहनत करने वाला है उसको अभी बैंक से भी मेहनत पैसे की ज़रूरत है. सरकार ने भी मदद करनी चाहिए और क्लाइमेट चेंज का जो इम्पैक्ट है इसमें हम सब ने मिलने काम करना पड़ेगा. नहीं तो जो किसान भले कोविड में हो या कुछ भी जब दिक्कत आती है तो वो उसके लिए कोई ना लॉकडाउन होता है ना उसके सुख दुख में कोई होता है. तो मेरी केंद्र सरकार से विनती है कि महाराष्ट्र के सारे किसानों का पूरा कर्जा माफ़ करें.